ठीक आहे, साहजिक आहे. अशी घटना झाल्यानंतर साहजिकच लोकांच्या भावना अशा पद्धतीनं होतात. आम्ही सर्व त्यांना शांत करण्याचा प्रयत्न करतोय आणि कायदा सुव्यवस्थेच्या बाबतीत आमचं पोलिसांचं लक्ष ठेवतो. आणि सगळ्यात लोकांची सर्व जनभावना जी आहे की आरोपीला कठोर शिक्षा झाली पाहिजे, आरोपीला कठोर शिक्षा झाली पाहिजे याच्यासाठी आम्ही प्रयत्न करून फास्ट ट्रॅकवर हा खटला चालू आणि आरोपीला कठोर शिक्षा देण्याची त्यांना करण्याचा आम्ही प्रयत्न करू. थँक्यू. बरोबर, थोडी चेअरशिप करून सर सरक पाहिजे थोडा सर. ठीक आहे ठीक आहे. इंधन घाटला जी काल ही घटना झाली, अतिशय दुर्दैवी घटना, अतिशय निंदनीय घटना आहे. माणुसकीला काळीमा फासणारी घटना आहे. आणि या पद्धतीनं एक आमची पीडित मुलगी तिच्यावर पेटवून टाकून जाण्यात आलं. त्याच्यामुळे मी डॉक्टर सुनीलजी यांना विनंती केली. आणि आपल्याला कल्पना आहे की भारतातलं सगळ्यात चांगलं बर्नचं जे सेंटर आहे, नॅशनल बर्न सेंटर, हे मुंबईला आहे. आणि गेल्या अनेक वर्षापासून डॉक्टर साहेब तिथे काम करतात. आज ते अतिशय व्यस्त होते मुंबईला, पण मी त्यांना विनंती केली. त्यांनी विनंतीला मान देऊन ते आज नागपूरला आले. त्यांनी सर्व डॉक्टरशी चर्चा केली. जी पीडित मुलगी आहे तिची सुद्धा तपासणी केली आणि कशा पद्धतीने पुढे ट्रीटमेंट करायची योग्य ते मार्गदर्शन इथल्या सगळ्या डॉक्टरना दिलेलं आहे. त्याच्यामुळे डॉक्टर साहेब विचारले, त्यांच्यावर मी मनपूर्वक आभार मानतो. त्याचबरोबर जो आरोपी आहे त्या आरोपीला कठोर त्याच्यावर त्याला शिक्षा झाली पाहिजे यासाठी मी आज संपूर्ण ही केस आम्ही फास्ट ट्रॅकमध्ये चालू आणि फास्ट ट्रॅकमध्ये चालून लवकरात लवकर त्या आरोपीला कठोर शिक्षा झाली पाहिजे याच्यासाठी आम्ही प्रयत्न करू. त्याचबरोबर जे आम्हाला मुलीच्या वडिलांनी आणि विनंती केली आहे की उज्ज्वल निकम यांना ही केस लावण्यासाठी विनंती केली आहे. उज्ज्वल निकमला सुद्धा या केसमध्ये आम्ही ही केस लावण्यासाठी त्यांना त्याची नियुक्ती सर हिंदी सर हिंदी